नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये आणि लोकमतच्या माध्यमात वेग मान्यवरांना भेटत असतो पण आजचं निमित्त खास आहे यातलं पहिलं निमित्त असं आहे की नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काल पंतप्रधान मोदी यांनी जे मोठं पॅकेज संपूर्ण देशासाठी जाहीर केलेलं होतं वेगवेगळ्या उद्योग उद्योगांसाठी जाहीर केलं होतं तर त्याचं कशा पद्धतीने वाटप होणार किंवा कसं डिस्ट्रीब्युशन होणार आहे त्याचं पुढचं नियोजन काय असणार आहे अशा अनेक महत्वाच्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत तर याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आणि इतरही काही मुद्द्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दादा आहेत दा तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया त्यांना नेमकं काय वाटतं एक मोठं पॅकेज आज अर्थमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे काय वाटतं कुठले कुठले मुद्दे यातले महत्वाचे आहेत त्याचा राज्यासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी उपयोग होईल काल माननीय नरेंद्र मोदीजींनी वीस लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा करताना असं म्हटलंच होतं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी तीन दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या क्षेत्राला काय मिळालं हे मांडतील आज प्रामुख्याने भर हा लघु उद्योग सूक्ष्म लघु उद्योग आणि कुटुर उद्योगार होता कारण एका अर्थाने महाराष्ट्र देशातले बारा कोटी लोकांचा रोजगार हा ह्यावर अवलंबून आहे आणि एका कुटुंबामध्ये मा तीन माणसं आहेत असं म्हटलं तर छत्तीस कोटी लोक हे या लघु उद्योग सूक्ष्म उद्योग आणि कुटुरगावर जगत असतात आणि त्यामुळे आज त्यावर भर होता तीन लाख कोटीचं नवीन पॅकेज त्यांनी घोषित केलं त्यात ह्या सगळ्या लघु उद्योग सूक्ष्म उद्योग आणि उद्योगांना तारण न देता नवीन कर्ज मिळणार आहे असा एक मेजर विषय त्याच्यामध्ये आला त्याच्यानंतर प्रॉविडंट फंडाचे हप्ते कामगाराचे आणि मालकाचे असे म्हणून पंचवीस टक्के अमाऊंट होते ही तीन महिन्यासाठी सरकार भरणार होती तर त्याचे अजून तीन महिने सरकार भरणार एक तीन महिने भरले तर अडीच हजार कोटी भराव लागतात अजून एक तीन महिने भरणार जवळजवळ थोडक्यात त्याचा अर्थच असा आहे की ऑर्गनाईज सेक्टरमधल्या कामगाराचा पंचवीस टक्के पगार सरकार देणार असं जर थोडक्यात अनेक महत्वाच्या घोषणा केल्या म्हणजे बांधकामासाठी बांधकाम क्षेत्रासाठी एक हो मोठा दिलासा आहे की सहा महिन्यापर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे तर हो हो तो एक बिल्डर क्षेत्रासाठी एक छोटा मोठा दिलासा आहे काय वाटतं हो हो मोठ्या प्रमाणावर बांधकाम आत्ता बंद आहेत आणि अजून काही काळ ती बंद राहतील आणि त्यामुळे बिल्डर मोठे चिंतेत होते की रेरा कायद्याच्या अंतर्गत वेळेमध्ये घरं पुरवण करणं हे कायद्याने बंधनकारक असतं त्याला सहा महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे जे कॉन्ट्रॅक्टर सरकारी कामं करत आहेत त्यांना सहा महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं आहे त्यामुळे त्यांना सहा महिन्याचा कुठलाही दंड पडणार नाही त्यानंतर जे लघु उद्योग सरकारही वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांना सप्लाय करतात त्यांची सगळी देणी पंचेचाळीस दिवसात मिळणार आहेत दोनशे कोटी रुपयाचं टे दोनशे कोटीपर्यंत टेंडर हे ग्लोबल टेंडर होणार नाही अशा खूप गोष्टी आहेत नक्कीच एक मोठं पॅकेज आहे आणि तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रासाठीच भारतासाठीच नाही पण महाराष्ट्रासाठी किती उपयोग केल्याचा सगळ्याचा हे हे सगळं देशातल्या प्रत्येक सा माणसासाठी आहे त्यामुळे त्याचा महाराष्ट्राला उपयोग आहेच महाराष्ट्रामधल्या इंडस्ट्रीला उपयोग आहे महाराष्ट्रातल्या सामान्य कामगाराला उपयोग आहे महाराष्ट्रातल्या बिल्डरला उपयोग आहे वीज कंपन्यांमध्ये नव्याने भांडवल सरकार देणार आहे जेणेकरून गेल्या दोन तीन महिन्यामध्ये वीज कंपन्यांना जो प्रचंड तोटा झाला आणि लिक्विडिटीचा प्रॉब्लेम झाला ही नव्वद हजार कोटीची लिक्विडिटी गव्हर्नमेंट दा त्यांच्यामध्ये इनपुट टाकणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत नक्कीच आता एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण आता बोललो की निर्मला सीतारामन यांनी एक मोठं पॅकेज आणि त्याचा विनियोग कसा, कसा होणार याची माहिती दिली पंचवीस टक्क्याने कमी केला ही एक मोठी गोष्ट आहे सगळ्या प्रकारचे टीडीएस पंचवीस टक्क्याने कमी केले त्यानंतर आपला जर रिटर्न भरायचं रिटर्न मरण्याची मुदत जी जुलै होती ती नोव्हेंबर पर्यंत असं एक करताना आज त्यांनी बहुतेक उद्योग क्षेत्र कॉन्सन्ट्रेट केलं उद्या बहुतेक शेतकरी कॉन्सन्ट्रेट करतील असं समाजातल्या सगळ्या क्षेत्रांना न्याय मिळेल असं एक वीस लाख कोटीचं हे पॅकेज असणार आहे नक्कीच पण त्यासोबत अजून एक गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये दिवसभर चर्चेला आपण सगळेच जण बघतो की एकनाथ खडसे यांनी विविध ठिकाणी मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी अनेक आरोप केले भाजपवरती आरोप केले भाजपच्या नेत्यांवरती आरोप केले त्याबद्दल सुद्धा आपण दादांशी बोलणार आहोत दादा अगदी पहिला प्रश्न की त्यांनी सांगितला माझी फसवणूक केली गेली मला राज्यसभेच्या वेळी सांगण्यात आलं की तुम्हाला विधान परिषद देण्यात येईल आणि त्यानंतर तीही दिली नाही सुरुवातीला नाव नाव माझं होतं काय वाटतं तुम्हाला सगळ्याकडे कसं बघता आज दिवसभरामध्ये मी पण जवळजवळ जो जो सगळ्या चॅनल्सला मांडलं आहे त्यामुळे पुनरावृत्ती होईल पण मी असं मांडलेलं आहे की बा ज्या नथाभाऊ खडसेंना चाळीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये जे जे काही बेस्ट अवेलेबल आहे दिल। ते दिलं त्यामुळे केंद्राने हा विचार केला असेल की बा आता त्याने एक नॉर्मल कार्यकर्ता सिनियर कार्यकर्ता पालक कार्यकर्ता मार्गदर्शक कार्यकर्ता म्हणून काम करावं असा केंद्राने विचार केला असेल आम्ही तर आग्रह धरलाच होता की आम्हाला प्रांताच्या आता विरोधी पक्ष पक्षामध्ये आम्ही असताना आता हवी आहेत पण केंद्राने असं म्हटलं की नाही त्यांना पालक कार्यकर्ता म्हणून काम करू दे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आम्ही पक्षाची उभारणी केली त्यानंतर एक बहुजनाचं नेतृत्व संपवलं जात आहे मुंडे साहेबांचे समर्थक असो एक गोपीनाथ मुंडे साहेबांचे समर्थक तर त्यांच्या सगळ्यांसाठी संपवलं जातंय मग पंकजा मुंडेचं नाव त्यांनी घेतलंय बावनकुळेंचं नाव घेतलंय कितपत तथ्य या सगळ्यात त्यांनी स्वतःपुरतंच बोलावं बावनकुळे पंकजादाई यांना बरोबर लपेटण्याचा काही प्रयत्न करू नये आणि कोणी ते बहुजन समाजाचं नेतृत्व संपवायला आल निघालेलं नाही आणि बहुजन समाजाच्या समाजाच्या ओटबँकमध्ये भारतीय जनता पार्टी एस्टॅब्लिश करण्याचं काम कोणी का एकाने केलं नाही नाताबाईंचं कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे पंकजादाईंचं मोठं आहे पण सगळ्यांनी आणि त्यामुळे आम्ही रक्ताचं पाणी केलं आम्ही रक्ताचं पाणी केलं असं वारंवार म्हणण्याने काही होणार नाही मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये बसून सामोपचाराने काय झालं काय झालं नाही काय पुढे करता येईल असा विचार केला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक जण बाहेर न आले म्हणजे मोहिते पाटील असू द्या किंवा पडळकर हे बाहेर न आले आणि त्यानंतर त्यांना परिषद देण्यात आली मात्र मी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं आणि मला नाकारण्यात आली असं आहे की मुळात त्यांच्या काळात सुद्धा प्रकाश शेणगेना विधानपरिषद दिली गेली नवनाथ आव्हाडना विधानपरिषद दिली गेली आशा पटेलना परिषद दिली गेली आणि त्यात काही चुकीचं नाही पक्ष वाढवण्यासाठी समाजाच्या वेगळ्या जातींमध्ये समाजाच्या वेग भौगोलिक भागांमध्ये काम वाढवताना हा विचार करावाच लागतो आज नव्याने काही आम्ही दिलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळंच दिलं आहे ना आजही तुमच्या घरामध्ये लोकसभेमधली सदस्य आहे पंकजा देईच्या घरात पण लोकसभेतली सदस्य आहे आणि यांच्या जा घरात पण लोकसभा सदस्य आहे आणि त्यामुळे पार्टीने काही कमी दिलं नाही पण पार्टीने अजून दिलं पाहिजे देईल पण अनेक जण असे आहेत की ज्यांना खूप उशिरा राज्यपाल वगैरे केलं गेलं अनेक जण असे आहेत की ज्यांना खूप उशिरा राष्ट्रपती कोट्यामध्ये राज्यसभा मिळाली तर मला असं हो वाटतं की असं बोलताना भविष्यात काही चांगल्या गोष्टी झाल्या तर आपल्यालाच आपण जे शब्द मागे म्हटले होते त्याच्याबद्दल थोडं वाईट उठेल असं काही आहे का की नाथाबाऊंचा पुढे विचार होणार किंवा राज्यपाल वगैरे पदाशी काही चर्चा झाली आहे नाही नाही माझं काय म्हणणं आहे की आपण असं बोलून घालव नये असं माझं धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात तर हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की चंद्र एकनाथ खडसे यांनी शांतपणे आणि विचार करून बोलावं कारण त्यावरतीच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून